चीन आणि बांगलादेशमधून झालेल्या मोठ्या प्रमाणातील खरेदीच्या जोरावर पहिल्या 9 महिन्यांमध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत 52% वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 160 लाख टन निर्यातीचं लक्ष पार करण्याची निर्यातदारांना अपेक्षा आहे. मागच्या वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या 82.5 लाख टन निर्यातीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीनं 125.3 लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. मूल्याच्या स्वरूपात पाहायचं झाल्यास निर्यात ही 46% वाढून 4.48 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 3.7 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. 2020-21 या हंगामात भारताच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ही 130 लाख टन इतकी होती. या तुलनेनं मागच्या वर्षी 50 लाख टन तांदळाची निर्यात झाली होती, ज्याचं मूल्य हे 2.34 अब्ज डॉलर एवढं आहे. चालू आर्थिक वर्षात आम्ही 160 लाख टन तांदूळ निर्यातीचं लक्ष ठेवलंय. सध्याच्या ट्रेंडनुसार निर्यात 170 लाख टनांपर्यंत पोहोचू शकते असं तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष BV कृष्णराव यांनी म्हटलंय. प्रमुख खरेदीदार. यावर्षीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खरेदीदार बांगलादेशनं 15.30 लाख टन तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत केवळ 13,811 टन एवढी होती. गेल्या वर्षी जानेवारीपासून अग्रगण्य खरेदीदार असलेल्या बांगलादेशची खरेदी सध्या मंदावली आहे, तर चीनची खरेदी ही 10 लाख टनांवरती आहे. मक्याचे भाव जोपर्यंत जास्त आहेत तोपर्यंत चीनची खरेदी अधिक होईल असं राव म्हणाले. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान चीनने सुमारे 9.5 लाख टनांची आयात केली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 33,705 टन एवढी आहे. मूल्याच्या स्वरूपात पाहायचं झाल्यास भारताकडून चीननं 275 दशलक्ष डॉलर्सची खरेदी केली. त्याचप्रमाणे व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, सिनेगल, सोमालिया आणि इंडोनेशियासारख्या देशांचीही खरेदी वाढली आहे. व्हिएतनामनं यंदा 5.66 लाख टनांची आयात केली आहे. दरम्यान नेपाळ, मोझॅम्बिक यांसारख्या काही बाजारपेठा स्थिर आहेत, तर मलेशिया, सौदी अरेबिया, UAE, रशिया आणि इराकसारख्या अनेक देशांनी त्यांची खरेदी ही कमी केली आहे. पहिल्या आगाऊ अंदाजानुसार भारताच्या खरीपातील मुख्य पीक असलेल्या तांदळाचं 107 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. खरीपातील सर्वसाधारण 395.66 लाख हेक्टरच्या तुलनेत 411.46 लाख हेक्टरवरती विक्रमी पेरणी झाली आहे, तर चालू रब्बी हंगामातील 42.5 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत घट होऊन 23.61 लाख हेक्टरवरती भाताची पेरणी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.